सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न। शुक्रवार 10 डिसेंबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने शहीद झालेल्या वीर जवानांना व सीडीएस जनरल प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडकर, जिल्हा सैनिक अधिकारी पाटील आदी उपस्थित होते। तर स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा महिलांचा सत्कार आणि माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सत्कार व प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचा सत्कार केला। यात परभणी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कापसे मॅडम, मनपाचे प्रसिद्धी प्रमुख राजकुमार जाधव आदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी सैनिकांच्या कुटुंबांचे सत्कारही करण्यात आले। यावेळी परभणी जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक आदींची उपस्थिती होती।